नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरीश सुरेंद्र पडवत तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आता सध्या कुडाळमध्ये आलेलो आहे, गाव बाव या विलेजमध्ये. इथे माझ्या आत्याचं गाव आहे, तिथे आलेलो आहे. आणि आज आम्ही ना फिशिंग करायला चाललेलो आहोत, मासे पकडायला चाललेलो आहोत. तर माझ्याबरोबर माझ्या आत्याचा मुलगा सुनील आहे, जो मध्ये उभा आहे मागे. तो त्याच्या बाजूला त्याचा मित्र विपुल आणि या ठिकाणी सूरज. तर आम्ही चौघे जण चाललेलो आहोत आता, आणि अजून एक काका येणार आहेत आमच्या बरोबर. तर मागे इथे बघू शकता तुम्ही नदी आहे, तिथे आम्ही आता चाललेलो आहोत. तर चला, वेळ न दवडता आपण निघूया. सकाळी सकाळी तिथे आलेलो आहोत आम्ही. सकाळी सकाळी म्हणजे आमची सकाळ 10:30 वाजलेले आहेत ऑलरेडी. तर वेळ न दवडता आपण चालू करूया. तर या ठिकाणी आपण खाली उतरतो आणि थोडा एकदम डायरेक्ट असा स्लोप आहे. सुनील उतरतो आहे आणि इकडे होडी लावलेली आहे. या होडीतून आम्ही जाणार आहोत. तर चप्पल आपण इकडेच काढायचं आहे. ओके, तर म्हणजे ही नदी आहे आणि या होडीतून आपण जाणार आहोत. आणि सूरजच्या हातात तुम्ही फिशिंगचा रॉड बघू शकता. इथे आपल्यासोबत करलकर काका पण आहेत, ते आपल्याला होडीतून घेऊन चालले आहेत. तर मी बसतो होडीत, पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे माझा पण होडीतून डायरेक्ट फिशिंगचा. बघूया आता, होडी लटपटली नाही पाहिजे फक्त. तर आपण आता चाललेलो आहोत, होडी आपली पाण्यामध्ये आलेली आहे. तर सूरज जो साव आहे रॉडला, त्याला चारा म्हणजेच मासा लावतोय. तो प्लॅस्टिकचा मासा असतो. सूरज प्लॅस्टिकचाच मासा आहे ना, तो फायबरचा मासा आहे सॉरी. आणि त्याला हुक लावलेला आहे, तर तो टाकणार आहे डायरेक्ट पाण्यात. आजूबाजूचा तुम्ही सीन बघू शकता, खूप निसर्गरम्य असा आहे. आणि करलकर काका इथे मागे आहेत, ते होडी चालवत आहेत. सूरज आता हुक पाण्यात टाकतोय. हा, सूरजने पाण्यात टाकलेला आहे हुक. तर बघूया काय मिळतंय काय. टाकल्या टाकल्या त्याने गुंडाळायला पण चालू केलेलं आहे लगेच. या ठिकाणी ऑलरेडी सूरजने काल जाळं टाकून ठेवलेलं होतं, ते आता आम्ही बघतोय. पुढे पुढे या ठिकाणी आपल्याला एक मासा भेटलेला आहे. कुठे? माझ्या ढंगात. हो बघा, लेपे लेपे बोलता त्यांना, लेपे. समुद्राचे येतात. अच्छा, समुद्राचे आहेत का? समुद्रावरून खास आपल्या जाळ्यात आलेली आहे. म्हणजे हा मासा आहे जो गरीला लावलेला आहे, जो रॉड आहे ना त्याला लावलेला आहे. सेम जो सूरज फिशिंग करतोय याला बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचे हुक आहेत. तर माशाला कोणत्या प्रकारचं भक्ष्य लावलेलं नाही आहे याला, हुकला. डायरेक्ट हा जो रॉडला लावलेला मासा आहे तो टाकला जातो आणि परत आपल्या दिशेने ओढला जातो, जसं आता सूरज करतोय. तर तो ओढला जात असताना हलत हलत येतो आणि त्याला जो नदीतील मासे आहेत त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याला येऊन पकडतात. आणि अशा प्रकारे आपल्याला मासा मिळतात. तर अजूनपर्यंत तरी मिळालेलं नाही आहे, तर आपले प्रयत्न चालू आहेत. सूरज टाकतोय काढतोय, पण भेटत तर काही नाही बघूया. तर अशा प्रकारे ही नदी आहे बाव गावातील. बाव गावाचं वैशिष्ट्य म्हणजे बाव गावाला तिन्ही बाजूंनी नदीने वेढलेलं आहे. आणि माझ्या राईटला तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हे बाव गाव आहे. तर या ठिकाणी लेफ्टला हे अणाव गाव आहे. आणि मागे या बावचा डोंगर आहे बाव गावाचा. आणि आपले प्रयत्न नदीच्या मधोमध चाललेले आहेत. माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे नदीच्या मधोमध राहून फिशिंग करण्याचा. तर ऊन पण जास्त लागत आहे, डोकं गरम झालंय. डोकं बनण्यापेक्षा पूर्ण बॉडीच गरम झाली आहे. त्यात हे आपले प्रयत्न चालू आहेत. तर एवढ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण मासे पकडायला आलेलो आहोत. बघूया आता काय मिळतंय का आपल्याला.
नदीच्या मधोमध आपण आता इथे फरसाण आणि थम्सअप पितो आहोत, नाही काय रे सेवन अप पितो आहोत. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे आमचा की नदीच्या मधोमध काहीतरी असं नाश्ता वगैरे करण्याचा पाण्यात, ना कधी समुद्रात केला आहे ना कधी फक्त होडीत बसण्याचा. आयुष्यात फक्त एकदाच योग आला तो म्हणजे मालवणच्या किल्ल्यावर जाताना, बाकी समुद्रात कधी समुद्रात हो या नदीत होडीत कधी बसलोच नाही. तर मालवणच्या किल्ल्यावर जाताना होडीत बसलो तेवढे. आपल्याला मासा भेटलेला आहे फायनली, बुडावे मिळालेला आहे मला. फायनली आपल्याला मासा भेटलेला आहे, मेहनतीचं फळ आपल्याला भेटलेलं आहे. बोडावे नावाचा मासा आपल्याला हा भेटलेला आहे. करलकर काकांच्या हातात तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी 1 फूट लांबीचा आहे ना, 1 फूट लांबीचा मासा भेटलेला आहे. चला बघूया अजून किती मिळतात मासे आपल्या नशिबात. असं बोलतो रे मी ओले होते 14 तारखेच्या आणि गेला अचानक वादळ आणि पाऊस शिलो ना, आणि ह्याची ओढी तर यार काय म्हणतात ह्या बावकाण बावकाण बुडा राहुला, आणि तो वारं येल्यावर ओढी आमची घरा घरा फिरायला लागली उलटी, आणि तैसून पलटा चुडा झाला बाजूक, आणि ओढी आम कोडला पलटी झाली. नंतर झाली ना सूर्य सर आलो अभि म्हणतात उडी मारू काय करू नशीब पावसाच्या इल्लात काय हो आणि खडकी कोंडात. आता आपल्याला एक तांबोशी भेटलेली आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. किती वजनाची असेल काका? 300 किलोची असते. किती? किती किलो सांगा? 1.5 किलो. 1.5 किलो दीड किलो जी आपल्याला तांबोशी भेटलेली आहे. एक नंबर ठेवून द्या का? चालेल. बोडावे बोडावे माझ्या अंगात नको आहे ना ठेव आणि या कर काम. अजून एक बुडावा भेटलेला आहे आपल्याला, आता पर्यंतचा चौथा मासा. म्हणजे छोटासा ब्रेक घेऊन आपण इथे माडांच्या बागेत आलेलो आहोत. ते काका आपल्यासाठी नारळ म्हणजेच शहाळी काढतायत, त्याला आपल्या भाषेत इकडे मालवणी भाषेत अडसर असं म्हटलं जातं. काका इथे शिडी लावून वरती चढतायत, तुम्हाला बघू शकता तुम्ही. इकडे शाळे काढलेली आहेत काकांनी, तर त्याचं पाणी पितो आपण इकडे डायरेक्ट. आत्ता लगेच ताजी या माडाच्या झाडावरून काढलेली शहाळी, एकदम ताजं ताजं नारियल पाणी. मंडळी करलकर काकांनी आपल्याला ताजा ताजा शहाळ फोडून दिलेलं आहे, तर आत्ताच नारळाच्या झाडावरून काढलंय, तर मी हे आता प्यायला घेतो. एक नंबर विपुल पण पितो इकडे सगळ्यांसाठी एक रिफ्रेशमेंट. नॉर्मली आपण थम्स अप स्प्राइट वगैरे पितो, त्यासाठी ही वेगळी काहीतरी जर म्हणजे या ठिकाणी प्रसाद दादा ते माडांचे सावळं असतात, त्यांचे जे हिर आहेत ना, हिर म्हणजे आपण धागे बोलू, ते धागे बोलतो ना त्यांना, काय बोलतो?
झाडू झाडू बनवण्यासाठी ना ते या ठिकाणी काढत आहेत, याची झाडू बनवली जाते बघा, हे साफ करणार आणि त्याच्यापासून त्याची झाडू बनवली जाते. तर म्हणजे शहाळ्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही आता परत होडीच्या ठिकाणी चाललेलो आहोत. जिथून आलोत तिथूनच आता परत जायचं आहे, होडीत बसायचं आहे, बागेत आलेलो आता शहाळ्याचं पाणी प्यायला. तर ते झाल्यानंतर होडीतून जिथे आम्ही चप्पल काढलाय ना तिकडे जाणार आहोत आणि तिकडून मग घरी जाणार आहोत. तर आम्हाला चार मासे मिळालेले आहेत, बंद झाले तुम्हाला दाखवतो नंतर. परत चाललेलो आहोत होडीमध्ये, आता होडीतून जिथे चप्पल काढलं तिकडे जाणार आहोत आणि तिथून डायरेक्ट घरी. तर मंडळी मासे पकडून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत परतीच्या दिशेने घरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, आवडले असल्यास लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मासे दाखवणार आहेत, जे आम्हाला मासे मिळाले ना ते आता तुम्हाला लास्टला दाखवणार आहे, ते बघूनच जावा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एन्जॉय करत राहा, चिल करत राहा, मजा करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही पण. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बाय. तर मंडळी हे जे हे मासे आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता हे दोन आपल्याला बोडावे भेटलेले आहेत एवढे मोठे आणि हा एक लेपा मासा भेटलेला आहे, थोडा असा सुळसुळीत आहे त्याच्यामुळे हाताला येत नाही आहे. हा लेपा मासा भेटला एकदम सुळसुळीत आहे, हातात पण येत नाही आहे. आणि ही तांबोशी एक भेटलेली आहे मोठी. तर अशा प्रकारे आपल्याला भेटलेले हे मासे आहेत.